संत तुकाराम महाराज पालखी मार्ग काठेवाडी येथील रस्त्याचं काम ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचं होत असल्याने बंद पाडलंय. या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम चालू असताना अगोदर ज्या ठिकाणी रस्ता बनणार आहे त्या ठिकाणातील माती जोपर्यंत तळ कठीण लागत नाही तोपर्यंत माती उकरून बाजूला करणं महत्त्वाचं असून त्याप्रमाणे हे काम केलं जात नाही आहे आणि मातीवर तेच मुरूम टाकले जात असल्याने पुढील काळात हा रस्ता खराब होऊ शकतो. यामुळे काटेवाडीतील ग्रामस्थांनी हा रस्ता अडवला आहे. जोपर्यंत या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे केलं जाणार नाही तोपर्यंत हा रस्ता होऊ देणार नसल्याची भूमिका काटेवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावातच जर निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जात असेल तर दुसरीकडे हा रस्ता कशा पद्धतीने बनवला जात असेल असा देखील सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्गाबद्दल शासनाने ह्याच्या तंतोतंत मोलाचे पैसे दिले. रस्ता करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला जोपर्यंत हार्ड लागत नाही तोपर्यंत माती उचलायची, त्याच्यानंतर त्याच्या मुरूम भरायचा, त्याच्यानंतर त्याचं रोलिंग करायचं, त्याच्यानंतर खडी भरायची, अशा पद्धतीनं रस्त्याचं काम व्हायला पाहिजे. परंतु मेन कॉन्ट्रॅक्टर बाजूला जाऊन मुरुमाचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा, बाकीचं रोलिंगचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं, पाण्याचं कॉन्ट्रॅक्ट वेगळं, असं वेगवेगळ्या पद्धतीनं सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळं सदरच्या कामामध्ये क्वालिटी राहिलेली नाही आणि सगळी कामं निकृष्ट पद्धतीनं होत आहेत. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे. कोणी गिफ्ट अजिबात घेत नाही. काळ्या मातेचं गुरु पसरून सगळं बोगस काम चाललं आहे आणि इथं काठेवाडीत अशी तर असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल रोडची? त्यांना बोलायला तिथे काही उत्तरं देत नाहीत. वरच्या अधिकाऱ्याचा फोन देत नाही. कोणा अधिकारी त्याचं नाव सांगत नाहीत, नंबर देत नाहीत. आमचं आम्ही बघू म्हणतात त्याच्या टेंडरमध्ये मोरम लागेपर्यंत खोली असते. हे एक कुठबी उतरत नाहीत. डायरेक्ट मोरम ट्रॅक आणि गाव आत्ता गाव बघतात तर बोलत नाही पण नाही. डीपमध्ये जाऊन उकरून माहिती घ्यावी. वरच्या अधिकाऱ्यांनी यावं, परिस्थिती बघावी काय आहे ती आणि त्याचं शहानिशा होऊनच त्याच्यावर कारवाई व्हावी. नाही परिस्थितीच आहे तिक ह्यांनी हे अधिकारी आहेत त्याची आणि बघतात काही बोलत नाही त्या कॉन्ट्रॅक्टदाराला आणि त्याच्या पद्धतीने ते चालू आहे काम. त्यांचे सगळ्याचे संबंध आहेत.